जिंदाबाद जिंदाबाद रत्तकरा रत्तकरा अरे अव्वा मध्ये जो शेतकऱ्यांचा जो अद्भुतपूर्व बंद झालेला आहे याच्या पाठीमागे मोदी सरकारने जे कृषी बिल संसदेमध्ये आणलेले आहे जे टोटल शेतकऱ्यांच्या विरोधी आहे कारण त्या कृषी बिलाच्या माध्यमातून जो मोदी सरकार आहे हे बिल शेतकऱ्याच्या विरोधी असून अदानी अंबानीच्या बाजूने जात आहे. उद्या तो बिल लागू झाल्यानंतर या देशातली जी मंडी व्यवस्था आहे किंवा या देशातली जी APMC व्यवस्था आहे ही खत्म होणार आहे आणि हे सर्व मार्केट अदानी अंबानीच्या मालकीचं होणार आहे जेणेकरून या देशातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम अदानी अंबानी करणार आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या विरोधी असणारं काळं जे बिल आहे जे शेतकऱ्याच्या विरोधी आहे ते बिल रद्द करावं यासाठी किसानांचा जो आज देशामध्ये प्रचंड अद्भुतपूर्व असा मोर्चा तयार झालेला आहे जो स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किसान रस्त्यावर उतरला आहे आणि म्हणून या किसान विरोधी बिलाला एक विरोध करण्यासाठी आमच्या या देशातल्या किसान संघटना असतील काही वेगवेगळे राजकीय पक्ष असतील ते सर्व किसानांच्या पाठीशी एकजूट झालेले आहे आणि आमची मागणी आहे मोदी सरकारला की जे काळं बिल आहे जे किसानांच्या विरोधी जे काळं बिल आहे ज्यांनी संसदेमध्ये त्यांनी गुपचूपरित्या पास केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला किंवा शेतमजुरांना किंवा बाकीच्या विरोधी पक्षांना विश्वासात न घेता अदानी अंबानीच्या बाजूने जे बिल त्यांनी पास केलेलं आहे ते बिल शेतकरी विरोधी आहे आणि ते बिल त्यांनी रद्द करावं या मागणीसाठी या देशातला शेतकरी आणि या शेतकऱ्यांच्या पाठीशी नसणारी हजारो लाखो करोडो जनता उतरलेली आहे. हे बिल जोपर्यंत मागं घेणार नाही तोपर्यंत या देशातलं जे आंदोलन आहे हे असंच सुरू राहील किंवा याच्यापेक्षा जास्त तीव्र करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या
शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, या देशामध्ये स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, हे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या आहेत. ह्या न्याय मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात यासाठी आज आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आज रस्त्यावर उतरलेला आहो. आणि आम्ही सरकारला एक इशारा देतो, सरकारांनी किंवा मोदी सरकारने हे समजून घ्यावं की हा मोर्चा खलिस्तानवाद्याचा आहे. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला बदनाम करण्याचं काम जे त्यांनी षड्यंत्र जे चालू केलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही खलिस्तानी किंवा पाकिस्तानी म्हणत आहेत, आणि खरं खलिस्तानी पाकिस्तानी तर तुम्ही आहे. या देशामध्ये जात धर्माच्या नावावर आणि वेगवेगळ्याच्या याच्या माध्यमातून तुम्ही या देशाला फसवण्याचं काम करताय. तुम्ही लबाडी करून या देशातल्या शेतकऱ्यांना गरिबांना लुटण्याचं काम करताय. आणि म्हणून गरिबाच्या विरोधी असणारं सरकार, किसानाच्या विरोधी असणारं सरकार, आणि किसानाच्या विरुद्ध जे बिल आणणारं जे सरकार आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आमचा शेतकरी करोडोच्या संख्येनं आज रस्त्यावर उतरलेला आहे. त्याला आज आमचा विरोध आहे.